दंगली घडवण्यासाठी रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढल्या जातात मिरवणुका काढल्यानंतर दंगली होतात असे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय ते काल राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलत होते त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच चा फटकारले होते महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील या वक्तव्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा दंगली घडवण्याबाबत तुम्ही काही ठरवले आहे का असा त्यांचा अर्थ आहे का असे प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी आव्हाड यांना थेट कारवाईचा इशारा दिला होता त्यानंतर आता आव्हाड यांनी नरमाईची भूमिका घेत स्पष्टीकरण दिलंय जितेंद्र आव्हाड म्हणाले राम द्वेष पसरवत नाही समाजाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा समाजात वीज पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्याने देशाचे नुकसान होणार आहे मला भाजपकडून हिंदू प्रमाणपत्र नको ज्या आईच्या पोटातून मी जन्म घेतला त्या आईबापाने मला प्रमाणपत्र दिले आहे मी जन्मापासून हिंदू आहे आणि मृत्यूही हिंदू म्हणूनच होणार आहे असे त्यांनी सांगितले तसेच सध्या जे वातावरण दिसते ते याआधी दिसत नव्हते मागील रामनवमी हनुमान जयंती पहा कधी दहशतीचं वातावरण नव्हते मग यंदा कसं झालं हा प्रश्न विचारायला नको का समाजात जे पुढे घडणार आहे त्याबद्दल समाजाला अलर्ट करणे हे माझी जबाबदारी आहे मागच्या रमजानच्या वेळी भोंग्यांमुळे संपूर्ण वातावरण बिघडले होते असे घडत असेल तर ते बोलायला हवे वातावरण खराब होते आहे समाजात एकता ठेवण्यासाठी बोलायला हवे प्रत्येकाने मौन बाळगले तर दुसऱ्याच्या मृत्यूनंतर विचार होणार का असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय दरम्यान या जगात मृत्यूपेक्षा जास्त किंमत आहे का या चुका आहेत त्या दाखवायच्या बोलल्याशिवाय महाराष्ट्राला माहिती मिळते का मला दोन दिवस जेलमध्ये बसवतील अजून काय होईल रामनवमी हनुमान जयंतीपूर्वी मी त्याचा अनुभव घेतला आहे देशाचे सध्याचे चित्र पहा काय घडतंय ते पहा त्यावरून पुढे काय होईल याचा अंदाज लावा मी जे काही बोललो ते रेकॉर्डवर हो आहे आजही जे काही बोलतोय ते देखील रेकॉर्डवर हो आहे असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आहे